उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपुरात केले मोठे विधान. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे दिले संकेत. मराठी माणसांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवरही केली टीका. एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत खळबळजनक विधान केले. येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे ते म्हणाले. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्यातील शिरपूर दौऱ्यावर आले असताना त्यांना माध्यम प्रतिनिधींनी याबाबत छेडले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा, तर ते काही नवल नाही. यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले, त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करते. शरद पवार यांना त्यांचा पक्ष पुढे चालवता येणं शक्य नसल्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला असेल आणि यापूर्वी देखील कित्येक वेळा त्यांनी पक्ष तयार केला व काँग्रेसमध्ये विलीन केलाय, त्यामुळे हे नवीन नाही असा टोला फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला. मुंबईमधील मराठी माणसाला जर कोणी निर्वासित केले असेल तर ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झाले आहे असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही पलटवार केला. यापूर्वी ठाकरेंनी मुंबईतील मराठी माणसाच्या निर्वासावर बोलताना भाजपावर टीका केली होती, त्यास फडणवीसांनी उत्तर दिले. मराठी माणसाला विरोध करणाऱ्या याच्याबद्दल त्यांनी टीका केलेली मनसेच्याबद्दल. पहिली गोष्ट अशी आहे की मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत, ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत. मराठी माणूस आम्ही देखील आहोत, आमचा पक्षही मराठी माणसाच्या पाठीमागे आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईमधल्या मराठी माणसाला निर्वासित जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेले आहे. उत्तर महाराष्ट्रातील पूर्ण 8 जागा महायुतीला मिळतील असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला असून नंदुरबार येथील भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारानिमित्त आयोजित मेळाव्यासाठी फडणवीस शिरपुरात आले होते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.